मुंबई महापालिकेचे 8,000 कर्मचारी अजूनही निवडणूक ड्युटीवर. पालिकेच्या पावसाळापूर्व कामांचा प्रचंड खोळंबा. कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून मुक्त करा. पालिका आयुक्तांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची बखर. पुण्यातील संशोधक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी यांनाही बखर सापडली. नीट परीक्षेवरून सुरू असलेल्या गोंधळाप्रकरणी विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या भेटी. नीट परीक्षा गोळासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये 8 जुलैला सुनावणी. देशामध्ये विविध कोर्टात दाखल याचिकांवर एकत्र सुनावणीची एनटीपीची मागणी. देशभरामध्ये दाखल याचिकांवर नोटीस बजावून सर्वोच्च न्यायालयाने मागितलं उत्तर. जुलैच्या 3रा आठवड्यात अर्थसंकल्प सादर केला जाण्याची शक्यता. निर्मला सीतारामन एनडीए सरकारचा अर्थसंकल्प मांडणार. अर्थमंत्रालयाकडनं अर्थसंकल्पावर काम सुरू. संसदेत विरोधी पक्षनेते म्हणून काम करण्यास राहुल गांधी तयार नसल्याची माहिती. काँग्रेसच्या खासदारांची राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची गळ. मात्र राहुल गांधींचा नकार. नवा विरोधी नेता लवकरच जाहीर होण्याची शक्यता. वायनाड लोकसभा पोटनिवडणूक प्रियंका गांधी लढण्याची शक्यता. राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर वायनाड पोटनिवडणूक प्रियंका गांधी लढवण्याची चिन्ह. एनडीए सरकार वाटेल तेव्हा पाडू शकतो काँग्रेसचा मोठा दावा. पक्षाच्या उच्चपदस्थ सूत्रांची माहिती. लहान मुलांचं लैंगिक शोषण कसं करायचं असे धडे देणाऱ्या युवतीला गाझियाबाद पोलिसांकडून अटक. आरोपी शिखा मैत्रेया मुलगी युट्यूब चॅनलवरनं लैंगिक शोषणाबद्दल माहिती द्यायची. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये पीएनजी ज्वेलर्सवर दरोडा. 2 मिनिटात दरोडा टाकून दरोडेखोर पसार. पोलिसांकडून पाठलाग करत 5 जणांना अटक. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.